त्यांना मी विनंती करतो की आपण या सभागृहामध्ये यावं आदरणीय उद्योजक नरेंद्र पवार सर श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक चला संस्थापक अध्यक्ष त्यांच्या चोवीस सक्सेस फुलं आठवडी बाजार आहेत आपण ते तीन दिवसामध्ये तुम्ही अधिवेशनामध्ये म्हणता आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकरी कुटुंबामध्ये जलमुळं आहोत तर शेतकऱ्यांच्या वतीनं जे उद्यो शेती उद्योजक कसे झाले आणि तुमचे येणारे प्रश्न त्यामधल्या समस्या ह्याचं थेट मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय नरेंद्र पवार सर आपल्यासोबत उपस्थित आहेत यांचा सन्मान या सभागृहाच्या वतीनं करण्यासाठी मी विनंती करतो की ईनचे अधिकारी अभिजित शिंदे सर आणि अजिंक्य शेवाळे यांना आदरणीय नरेंद्र पवार सर यांचा त्यांनी सत्कार करावा कृष्णा शर्मा सर आदरणीय नरेंद्र पवार सरांचं स्वागत करतायत धन्यवाद हरीश शर्मा सर आदरणीय पवार सर आपण संबोधित या सभागराला संबोधित करा ठीक धन्यवाद Uh, सर्वांचं स्वागत आणि सगळे तरुण मुलं आहेत यंगस्टर्स आहेत मी तुमच्यासारखाच आहे फक्त थोडं परिस्थितीची लढता लढता केसं कमी झालेत <laughs> माझं पुरंदर तालुक्यातलं वाल्ले गाव आहे uh, माझं दोन हजार दहाला एम बी ए झालं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून आणि बेसिकली बिझनेस करायचा जसं लहानपणापासून सगळ्यांचं जास्त एक तर बिझनेस करायचा किंवा कुणाला वाटतं पॉलिटिशियन व्हायचं कुणाला वाटतं इंजिनियर डॉक्टर व्हायचं तसं आम्ही शेतकऱ्याची मुलं पण शेतीच्या संदर्भातला काहीतरी व्यवसाय करावं या उद्देशाने आम्ही एम बी ए केलं आणि त्याच्यानंतर ठरवलं की आपण आता करायचं काय मला आज विषय असा सांगितला आहे की इंटरप्रनरशिपबद्दल थोडं बोला मग त्याच्यासाठी मी तुम्हाला माझ्यावर संपूर्ण प्रोसेस सांगतो की कशाप्रकारे इंटरप्रनरशिप किंवा एक सिस्टीम डेव्हलप होते आमची श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी आहे शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे उत्पादित झालेला तो बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे आता ए पी एम सीचं एक मॉडेल आहे की जे गेल्या पन्नास साठ वर्षापासून चालू आहे त्याच्या अगोदरही वेगवेगळे मॉडेल होते पण ऑर्गनाईज नव्हते शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या अगोदर दोन हजार वर्षापासून शेती आणि शेतीची विपणन व्यवस्था याबद्दल बरेचसे प्रयोग झालेले आहेत त्याचा बरेचसा संग्रह आपल्यालाही त्यासाठी मिळतो उद्देश हा आहे की जो उत्पादक शेतकरी आहे तर त्याला त्यांनी केलेल्या कष्टाचा चांगला मोबदला मिळावा आणि जो शहरातील किंवा आता शहरातील असेल पण जनरली ग्राहक आहे म्हणजे जो उपभोक्ता आहे तर त्याला रास्त किमतीत चांगला शेतमाल उपलब्ध व्हावा जेणेकरून त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्या संपूर्णच लाईफस्टाईलच्या दृष्टीनं एक चांगलं त्याला शेतमाल किंवा चांगलं फूड त्याला मिळावं आम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय करायचं म्हणून उतरलो त्यावेळेस लक्षात आलं की एकतर शेतकऱ्याला याच्यातून काही फार पैसे मिळत नाहीत आत्ताच्या व्यवस्थेत आणि ग्राहकालाही त्याच्या अपेक्षेप्रमाणे ना माल मिळतो ना किंमत मिळते ना त्याच्या ज्या बेसिकली ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल ट्रेसिबिलिटी असेल ह्याही काय त्या तितक्या प्रमाणात सक्सेसफुल होत नाहीत आणि याला एक कामे लक्षात आलं की या सगळ्याला कारणीभूत आहे की सप्लाय चेन म्हणजे आपण ज्या सप्लाय चेनमधून काम करतोय ती कदाचित कॅपेबल नसावी किंवा बऱ्याचशा चुका होण्यासाठी किंवा बऱ्याचशा कमीपणा राहण्यासाठी ही सप्लाय चेन काम करते त्यात कदाचित बऱ्याचशा लोकांचा फायदा असेल कारण एखादी गोष्ट कमकुवत ठेवण्यात किंवा एखादी गोष्ट अनऑर्गनाईज ठेवण्यात बऱ्याच घटकांना फायदा असतो तर त्या पद्धतीने सगळे तसे काम करतात हे थोडंसं विद्रोही किंवा थोडंसं सिस्टीमच्या विरोधात असलं तरी ही परिस्थिती आहे आणि ही आपल्या सगळ्याला लक्षात आली पाहिजे की आपल्याला ज्यावेळेस काम करायचे त्यावेळेस नक्की आपण काम करणार कशात आहे आणि त्याचा स्कोप काय आहे तुम्हाला कोणतंही काम किंवा कोणताही बिझनेस उभा करायचा असेल तर स्कोप सुरुवातीला लक्षात आला पाहिजे की याचा स्कोप काय आहे एकतर व्यवसाय उभा करताना आमच्याकडे पण बरीच मुलं आहेत तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पहिल्यांदा तुमचा इंटरेस्ट बघा काय आहे तुमचा आवड कशात आहे कारण व्यवसाय हा कोणतं ऑब्जेक्ट नाही म्हणजे एखादी गोष्टीला पोचायचे म्हणून आपण व्यवसाय नाही करत तर ही जर्नी आहे आणि आपल्याला कदाचित तीच एन्जॉय करावं लागते कारण कदाचित ऑब्जेक्टपेक्षा जर्नीच एन्जॉयबल असेल असं आपल्याला नंतर लक्षात येतं मग आपलं जे आवडता विषय आहे किंवा आपलं जे आव एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तर त्याच्यात काय बिझनेस होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काय काय काम आहेत तर त्याचा अभ्यास केल्यानंतर स्कोप लक्षात येतो तर आमच्या बिझनेसमध्ये आम्ही पाहिलं की चांगली चेन नाही कॉस्ट इफेक्टिव्ह चेन नाही नागरिकांना किंवा जे शेतकऱ्यांना ट्रान्सपरन्सी पाहिजे ट्रेसिबिलिटी पाहिजे किंवा जे व्हॅल्यू ऑडिशन पाहिजे ते यात मिळत नाही मग आपण त्या पद्धतीनं काम करू मग आम्ही काय केलं की बाबा आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल तर इथं नागरिकांना चांगला माल पाहिजे रास्ता दरात पाहिजे चांगली व्यवस्था पाहिजे आणि ग्रामीण भागात तरुण मुलं आहेत ज्यांना रोजगार पाहिजे ज्यांना याच्यात एक एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे किंवा त्याच्यातून पैसे मिळाले पाहिजेत मग आम्ही सुरुवात अशी केली की ग्रामीण भागात जे, 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 शे जे। शेतकरी आहेत ते उत्पादनाचं काम करतात आणि त्यांना उत्पादन केल्यानंतर विक्रीची मोठी समस्या आहे की कुठं विकायचं आत्ता बाजार समितीचा एक ऑप्शन आहे पण त्याच्यामध्ये फार काय शेतकऱ्याला फायदा होतो असं दिसत नाही आम्ही म्हणलं आम की आपण ग्राहकापर्यंत जाणारी एक व्यवस्था उभी करायचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यासाठी आमची सुरुवात झाली की एखाद्या बिझनेसचे जे काय पिलर्स आहेत ते उभे करणं म्हणजे एकदा तुमचा स्कोप तयार झाला डिफाईन झाला तुमचा बिझनेस करायचा ठरला की त्यानंतर पहिली गोष्ट येते ती पीपल मग तुम्हाला कोण लोक लागत आहेत मग त्याप्रमाणे आम्ही आयडेंटिफाय केलं की जे ग्रामीण भागातील तरुण मुलं आहेत शहरात येऊन जे व्यवसाय करतायत नोकरी करतायत किंवा शिक्षण झालेलं आहे तर त्या लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्यांना अप्रोच करायला सुरुवात केली की आपण आपल्या मालाची उत्पादनाची विक्री व्यवस्था उभी करू आपण आपल्या गावातील जे शेतकरी आहेत त्यांना कन्व्हिन्स करू त्यांच्याकडून माल घेणं असेल किंवा त्याचे विक्रीचे साखळे उभे करणे असेल त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे असेल हे आपण करू आणि त्या माध्यमातून आमच्याकडं आपल्या पद्धतीने विचार करणारी जी ग्रामीण भागातील मुलं आहेत ते एकत्र जमायला सुरुवात झाली सुरुवातीला माझं एमबीए झाल्यामुळे आमचे जे बी एमबीए झालेले मुलं होती किंवा एज्युकेटेड मुलं होते तर त्या लोकांना आम्ही जास्त लवकर कन्व्हिन्स करू शकलो कारण एक थोडंसं शिक्षण झाल्यानंतर किंवा मेच्युरिटी आल्यानंतर लक्ष देतात आपल्याला की आपल्याला काय काम करायचं आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या सेक्टरमधले इंजिनियर झालेली सी वगैरे एम एस सी झालेली मुलं याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागले इन्व्हॉल्व होताना लक्षात आलं की ह्याला एक सिस्टीम पाहिजे म्हणजे काम करायचं सगळं करायचं तर करायचं कसं म्हणजे तुमच्याकडे लोकं झाले आता तुम्हाला कामही करायचे बऱ्याच वेळा आपले बरेचसे मुलं आहेत की इथपर्यंत येऊन अडकून जातात म्हणजे आपल्याकडे ग्रुप असतो टीम असते माणसं असतात व्हिजन असतं की आपल्याला काय करायचं पण नक्की करायचं कुठून सुरुवात कुठून करायचं त्यासाठी लागते सिस्टीम मग सिस्टीम डेव्हलप कशी करायची तर आपल्याला असं मॉडेल लागेल की ज्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापला रोल प्ले करेल आणि त्या सगळ्यांचा रोल प्ले करता करता आपण जसं म्हणतो की एखादी मनी होऊन माळ आपण तयार करतो तर त्याच्याप्रमाणे सगळे रोल प्ले करणारी लोकं आपल्याला एका सिस्टीममध्ये किंवा एका माळेमध्ये गुंतावं हो लागतात आणि तो सगळ्यात मोठा टास्क असतो सध्या जी परिस्थिती असते जी एक ऑर्ग अनऑर्गनाईज अर्ग, किंवा ज्या ज्या पद्धतीने चालू असते त्या पद्धतीला आपल्याला एक ऑर्गनाईज करून आपल्याला एक सिस्टीम उभी करता येते ज्या माध्यमातून जे सगळे प्लेयर्स आहेत तर ते त्यात काम करतील आणि आपल्याला ते, ते आ, आ, मेजर करता येईल म्हणजे सिस्टीम कशासाठी असते तर प्रत्येकाचा रोल आपल्याला मेजर करता आला पाहिजे अकाउंटेबल करता आला पाहिजे आणि त्याच्यातून जो प्रत्येकाचा रिम्युनरेशन असेल किंवा बेनिफिट असेल ते आयडेंटिफाय करता आलं किंवा ते डिफाईन करता आलं पाहिजे मग आम्ही काय केलं की आपला शेतकरी शेती उत्पादन करेल तो चांगल्या पद्धतीनं माल पिकवाल मग मा त्याला काय गरज आहे तर त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल त्याचं ट्रेनिंग असेल सायकलमध्ये माल प्रोड्यूस करण्यासाठी त्याला जे ट्रेनिंग असेल तर ते ट्रेनिंगचं एक काम केलं आणि शेतकऱ्याला उत्पादनाचं काम दिलं की ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं करावं चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय तर मार्केटची ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट आहे कंझ्युमरला जसा माल लागतो तशा पद्धतीनं तो आपण त्यांना पिकवायला सांगावं त्याच्यानंतर त्या गावातले जे तरुण मुलं आहेत तर त्यांनी काय करावं की त्यांनी तो शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कलेक्शन करावा मग कलेक्शनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे असेल कलेक्शन सेंटर असतील तो कलेक्ट केल्यानंतर सॉर्टिंग ग्रेडिंग केला त्याचं पॅकेजिंग केलं आणि मग शहरात आणून विक्री करायचा मग शहरात आणून विक्री करायचं तर कुठं करायचा कशाप्रकारे करायचा मग शहरातले विक्रीचे काय मॉडेल असतात आपण बघितलं असेल आता बरेचसे मॉल असतात दुकानं असतात पण अजूनही ऐंशी नव्वद टक्के व्यापार हा रस्त्यावरतीच होतो किंवा अनऑर्गनाईज प्लेअरकडूनच होतो आपण बऱ्याच वेळा तुम्ही व्हॉट्सअपवरती वाचला असेल किंवा पाहिलं असेल की बऱ्याच वेळा असे मेसेज फिरतात की चपला शोरूममध्ये किंवा बाकीच्या बऱ्याच वस्तू शोरूममध्ये आणि भाजीपाला रस्त्यावरती तर हे जरी सत्य असेल तर याला सोल्युशन काढावं लागेल की बाबा मग भाजी आपण दुकानात विकू शकतो का किंवा भाजीसाठी काय वेगळी व्यवस्था उभी करू शकतो का हे हो करताना लग आमच्याही लक्षात आलं की आपल्याला अशी व्यवस्था पाहिजे ग्राहकाच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्याच्याप्रमाणे म्हणजे जसं कोणताही बिझनेस होताना रेट क्वालिटी हा मॅटर करतेच पण त्याच्यापेक्षा जास्त मॅटर करतो कन्व्हिनियन्स म्हणजे कस्टमरचा कन्व्हिनियन्स फार महत्त्वाचा असतो की त्याला काय अपेक्षित आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचे काहीच व्हॅल्यू नाही म्हणजे प्रोडक्शनही नाही किंवा त्याचा काही उपयोगही नाही पण ती त्या कस्टमरसाठी कन्व्हिनियन्स बनवते आणि ते वस्तू मोठी होत जाते म्हणजे प्रत्येक बिझनेस आपण बघतो की मोठे मोठे बिझनेस पण त्यासाठी काय करतात अशा शंभर बिझनेस किंवा शंभर गोष्टीवरती फंडिंग करतात त्यांना माहिती असं यातल्या दहा गोष्टी अशा चालून जातात की बाकी सगळे पैसे निघून जातील तर हे महत्त्वाचं असतं की अशी एक सिस्टीम तयार करावं किंवा असा एक प्लॅटफॉर्म तयार करावं की ज्याच्यामधून लोकांना जी ग्रामीण भागातील तरुण मुलं आहेत त्यांना विक्रीसाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ मग आम्ही रोल ठरवला की आपला रोल काय असू शकतो तर शेतकरी उत्पादन करेल ही ग्रामीण भागातील तरुण मुलं तो माल कलेक्ट करतील सॉल्टिंग ग्रेडिंग करते आणि शहरापर्यंत घेऊन येतील मग आपण काय करावं हो? तर आपण ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्म बनवू मग प्लॅटफॉर्म बनवताना कशा प्रकारे बनवता येईल तो कॉस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे तो सगळ्यांसाठी जास्त कन्व्हिनियन्स असला पाहिजे जास्त इन्व्हॉल्वमेंट होण्याला किंवा रिप्लिकेबल होण्यासाठी तो प्लॅटफॉर्म सुटेबल असला पाहिजे मग हा कसा तयार करायचा तर ह्याची उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतात आम्ही पाहिलं की पूर्वांपर हजार वर्ष दोन हजार वर्षापासून काय असे अग्रिकल्चरमध्ये व्यवस्था आहेत की जे जा आपल्याला जास्त कन्व्हिनियन्स होतील मग आम्ही ग्रामीण भागातला अन्न असताना आमच्याकडे संत्र्याच्या बागा होत्या डाळिंबाच्या बागा होत्या अंजराच्या बागा होत्या आम्ही सुट्टीच्या दिवशी किंवा बऱ्याच वेळा शाळा चालू असताना सुद्धा तो संत्रे वगैरे घेऊन स्टेशनवरती किंवा गावच्या आठवड्या बाजारात विक्री करायला जायचो आणि आठ दिवसांनी सगळ्या बाजूबाजूची लोकं यायची भाजी खरेदी करून जायची शेतकरी पण शेतीची कामं करता करता आठ दिवसातून एकदा त्या गावात यायचा आपला माल विकायचा घरचा काय किराणा बाजार असेल तो घेऊन जायचा आम्ही म्हटलं की हे कारण तो काळ असा होता की कुणीतरी होम डिलिव्हरी करत होतं सोसायट्यात विक्री करत होतं बरेचसे मोठे मोठे चॅनल येत होते टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन येत होतं पण आपला एक युएस पी शोधावं लागतो की आपण कशात का काम करू शकतो आमची यू एस पी काय होती की आमच्याकडे चांगली मॅनपॉवर होती चांगला माल होता आणि चांगलं कनेक्टिव्हिटी होती मग आम्ही ठरवलं की आपण अशा प्रकारे जे आपलं जुनं होतं तर ते आपण इंट्रोड्यूस करू म्हणून ग्रामीण भागात जे आठवडे बाजार भरतात तेच आम्ही शेतकरी आठवडे बाजार म्हणून शहरात इंट्रोड्यूस केलं मग हे करताना आपण काय वेगळं करतोय तर लोक सगळीकडेच आहेत म्हणजे आठवडे बाजार आहेत मार्केट्स आहेत मग आपण वेगळं काय करायचं तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांची नीड पाहिली की कन्झ्युमरला काय पाहिजे बेसिकली हा सगळा आहे तो महिलांचा विषय आहे म्हणजे भाजीपाला वगैरे आता पुरुषही परत खरेदी करतात पण जनरली हा महिलांचा विषय असतो मग महिलांसाठी काय कन्व्हिनियन्स आहे तर बाबा स्वच्छता पाहिजे जे रस्त्यावर आहे त्याच्यापेक्षा ग्राउंडवरती पाहिजे किंवा थोडंसं त्याला शेल्टर पाहिजे म्हणजे एखाद्या प्रिमायसेसमध्ये असावं किंवा एखाद्या हॉलमध्ये असावं का त्यानंतर बरं भाजी वगैरे घेण्यासाठी लोकांना खाली वाकायला लागतं मग त्याच्यापेक्षा टेबलवरती माल ठेवावं का वजनात आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं की बाबा फसवणूक होते मग हे फसवणूक होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक विंग मशीन आपण वापरू शकतो का त्यानंतर ट्रान्सपरन्सी पाहिजे लोकांना की माल खरं शेतकऱ्याचा आहे का मग त्याच्यासाठी आम्ही गट रजिस्टर केले त्याचं गव्हर्नमेंटकडून ऑथेंटिकेशन घेतलं आणि ते लोकांना सांगायला सुरुवात केली आम्ही बोर्ड लावायला सुरुवात केली लोकांना मुलांना ड्रेस कोड द्यायला सुरुवात केली त्यांच्याशी बोलणं चालणं म्हणजे इथपर्यंत गेलो की आम्ही आमच्या तंबाखू खायला सुद्धा पाचशे रुपये दंड केला ह्याचा इम्पॅक्ट दोन बाजून एक तर कस्टमरचा विश्वास बसला आमच्यावरती की बाबा ही चांगली लोकं आहेत चांगले काम करतायत आपल्याला चांगली सर्व्हिस मिळते आणि त्याचा दुसरा इम्पॅक्ट असा झाला की ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत किंवा जे आपले वडील दारी आहेत त्यांनाही आमच्यावर विश्वास बसायला लागले अरे ह्यांच्याकडे गेलं की मुलं चांगली शिकतायत म्हणजे चांगले सवयी लागत आहेत व्यसन करत नाहीत चांगल्या पद्धतीनं वागतायत आणि त्याच्यामुळे मग दोन्ही बाजूने आम्हाला त्याचा चांगला इम्पॅक्ट झाला मग आपल्याला ह्या गोष्टीत सगळ्या अभ्यास करावं लागतात की आपण असं काय वेगळं करू किंवा आपण अशा काय गोष्टी डेव्हलप करू की ज्याचं एक आपली इमेज तयार होईल लोकांच्यात किंवा आपल्याला त्याच्यामधून असं बेनिफिट होईल की आपल्याकडं आपल्याला अपेक्षित असणारे लोक आपल्याकडे इन होतील मग तशा प्रकारे आम्ही आठवडे बाजाराची व्यवस्था उभी केली सिस्टीम डेव्हलप केली आणि त्याप्रमाणे मग सगळे प्रोटोकॉल गाईडलाईन्स ठरवून मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करतोय का न करतोय का हे करणं आणि सिस्टीम लावून देणं इथपर्यंत जनरली एखादा बिझनेस उभारायचं काम होतं पण ॲज अ एंटरप्रनर किंवा एज अ बिझनेसमन आपलं काम तिथंच थांबत नाही आपले लोक आहेत तुमचा रेव्हेन्यू मिळतो तुमचं मॉडेल उभं राहतं पण आपल्याला जनरली काय करावं लागतं की कोणताही बिझनेस उभा राहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एका पीकला ला जातो आणि कोलॅप्स होतात बरेचसे बिझनेस आपण बघतो पण आपण फॉरेनचे जर बिझनेस पाहिले तर आपण तुम्ही पाहताल की तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या म्हणजे आपण फोर्ट असेल किंवा जनरल मोटर्स असेल अशा ज्या कंपन्या पाहतो तर तीन तीन चार चार पिढ्यापासून चालत आहेत म्हणजे शंभर वर्ष दीडशे वर्ष तर ती जनरली लोकं काय करतात किंवा आत्तासुद्धा तुम्ही बघताल आत्ता गुगल असेल मायक्रोसॉफ्ट असेल ह्या सगळ्या कंपन्यांचे जे फाउंडर होते त्या लोकांनी काय केलं की त्यांनी आता रिझाईन केलं आणि त्यांनी सीईओ भरले आता तुम्ही बघताय की सगळे सी इंडियन आहेत त्याच्यावर चर्चा होतात पण त्यांची स्ट्रॅटेजी जर पाहिली तर त्या लोकांनी रिझाईन केलं आणि सीईओ भरले आणि त्यांच्या हातात आपल्या व्यवसायाचे किंवा आपल्या बिझनेसची कमान दिली आणि मग त्यांचा रोल काय राहतो तर त्यांचा रोल राहतो की इंडस्ट्रीचा ॲनालिसिस करणं आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी इंडस्ट्री डेव्हलप करणं किंवा त्याच्यावरती ज्या काही गोष्टी लागतात त्या ला। उभे करणं आपण ज्या वेळेस एखादी सिस्टीम डेव्हलप करतो एक चार वर्ष पाच वर्षानंतर त्यानंतर आपला रोल राहतो की त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एखादी इंडस्ट्री चांगली चालण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात मग त्याच्यात कुठल्या रूल्स रेग्युलेशन असतील किंवा कायदे बनवणे असतील किंवा त्याच्यासाठी जो आपण म्हणतो की ट्रेंड सेट करणे असतील तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो म्हणून एक बिझनेस लाईन सेट झाली की आपण नेहमी त्याच्यातून ने बाहेर पडून बाहेरून लक्ष द्यावं कारण मग बऱ्याच वेळ नाही तर काय होतं आपल्याकडे बघतो आपण फॅमिली बिझनेस असतात आणि काही दिवसांनी आपलं लक्ष देतं की राहायचं नवीन काय करायला राहिलं नाही मग माणूस काय करतो की किंवा नवीन काय करता येईल का नवीन काय बिझनेस बघता येईल का आणि मग त्या ह्याच्यात मग आहे तो चांगल्या हातातली गोष्ट जाते आणि कायम नवीन शोधत राहतो आणि आहे तो बिझनेस आपला मागं पडून जातो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला सगळ्याला मॉडेल डेव्हलप करावं लागतात बिझनेस डेव्हलप करावं लागतात त्यातली पहिली आहे की तुमचं आयडेंटिफिकेशन ऑफ युअर बिझनेस की तुम्हाला नक्की काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला गरज पडते की तुमच्या हॉबीज काय आहेत तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे तुमचं म्हणजे आपण कारण आयुष्यात बरेच अशा वेळा येतात की आपल्याला असं वाटतं की अरे आपण हा का करतोय ज्या तुमच्या मनातून जे तुमच्या गोष्ट असते तर ते मग तुमच्या लक्षात की आपल्याला हे आपलं छंद आहे किंवा आपल्याला आयुष्यात करायचं म्हणून आयडेंटिफिकेशन ऑफ बिझनेस त्याच्यानंतर स्कोप किंवा नेचर शोधणं की नक्की काय केलं पाहिजे काय प्रश्न आहेत लोकांचे काय सोल्युशन पाहिजेत लोकांना तर त्या ठिकाणी लोकं कन्व्हिन्स होतील त्याच्यानंतर आली तिसरी गोष्ट तुमचे पीपल म्हणजे तुमच्या सारखे विचार करणारे किंवा तुम्हाला जे रिक्वाड आहेत असे लोकं आयडेंटिफाय करणं ते शोधणं त्या लोकांना तुमच्याबरोबर घेणं लोकं आल्यानंतर सिस्टीम उभी करणं की बाबा आता सगळे झालं तुमचं गोल ठरला काय करायचं ठरलं लोकं आली तर त्याच्यानंतर सिस्टीम काय उभी केली पाहिजे की जी आहे ते एक्झिस्टिंग सिस्टीमपेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी दाखवेल किंवा वेगळं काहीतरी उभं करेल तर ती सिस्टीम डेव्हलप करणं ती पेपरवर काढणं आणि ती तुमच्या लोकांच्या पर्यंत कन्व्हिन्स करणं लोकांना त्याप्रमाणे काम करणं आणि हे सगळं झाल्यानंतर ऑपरेशन चालू करणं ऑपरेशन चालू करणं सिस्टीमप्रमाणे लोकं इन्व्हॉल्व करणं त्यांना लावणं आणि ऑपरेशन चालू झाल्यानंतर मग तुम्ही बिझनेसमधून बाहेर पडणं आणि एक थर्ड व्यू किंवा आपण जसं बर्ड आहे म्हणतो त्याला त्याप्रकारे बाहेरनं व्यवसाय पात्र आणि मग अजून आपल्याला त्या अनुषंगी काय करता येईल किंवा काय कामं करता येईल तर याच्यावरती अभ्यास करणं आम्ही साधारण गेल्या दहा वर्षाचा प्रवास अशा पद्धतीने करत गेलो आणि मग आठवडी बाजाराची व्यवस्था आम्ही उभी केली त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आज आमच्या चोवीस मार्केट आहेत ज्याच्यामध्ये आम्ही शंभर कोटीचा व्यवसाय करतो हे व्यवसाय करत असताना आमच्या लक्षात आलं की आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीचं शिकवलं चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आज आमच्याकडे जवळजवळ पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाचे ॲसेट तयार झाले ग्रामीण भागात आपण एक अल्टरनेट मार्केट कसं असावं तर त्याच्यासाठी आम्ही बरेच लोकांना मॉडेल दिले आणि गव्हर्नमेंटच्या लेवललाही हे आम्हाला बरेचसे अप्रिशिएट झालं गेल्या एक दोन वर्षापूर्वी मान्य पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बातमध्येही आमच्या मॉडेलचं कौतुक केलं संपूर्णपणे डिस्क्राईब केलं आणि लोकांनाही आवाहन केलं की अशा प्रकारचे मार्केट डेव्हलप करायला आपण कामं करावं त्यानंतर बरोबर असतात किंवा गव्हर्नमेंटच्या संस्था असतात त्यांच्याबरोबर आम्ही अजून बरेचसे मोठे मोठे आम्ही एक नाफेडी किसान मंडी म्हणून वाशीला मार्केट उभं मा केलं की ज्याच्यामधून जसं एपीएमसी सारखं मार्केट असतं तसं एक ट्रान्सपरंट मार्केट उभं राहू ज्याच्यामध्ये कम कम्युनिटी वाईज क्लस्टर बनवून शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा जे ग्रामीण भागातले स्टार्टअप आहे एंटरप्रियर्स आहेत त्यांना घेऊन आपण कम्युनिटी वाईज सप्लाय चेन किंवा व्हॅल्यू चेन उभे हो करू आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील गावातल्या लोकांना रोजगार मिळेल आणि नागरिकांना किंवा शहरातले जे लोक आहेत त्यांनाही चांगला भाजीपाला किंवा चांगलं अन्नपदार्थ मिळतील फूड मिळेल चांगले आणि रोजगारही तयार होईल तर अशा प्रकारची व्यवस्था उभ्या करता करता आमच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा एखादं काम करत असतो आपण एक बिझनेसमॅन असेल किंवा असेल पण बऱ्याच वेळा असं म्हणतो की आपल्याला मला आयडिया आहे मला काय करायचं मला माहिती आहे पण जोपर्यंत तुम्हाला जे काय करायचं ते तुमच्या आजूबाजूला काम करणारे लोक किंवा का। तुमच्याबरोबर काम करणारे लोक का। ह्यांच्या जोपर्यंत तुम्ही मनात उतरत नाही किंवा त्यांच्या डोक्यात उतरत नाही तोपर्यंत सक्सेस होत नाही बरेच बिझनेसमॅन आम्ही बघतो हो की त्यात काय होतं की त्यांना असं वाटतं की हा मला हे करायचे ते करायचे ते करायचे पण एकटं काय करू शकत नाही आणि जर लोकांनी तुमच्यासाठी काम करायचं असेल तर तुम्हाला उतरवता आलं पाहिजे मग त्याची सुरुवात कशी होते तर सुरुवात अशी होते की तुमच्या जे काय डोक्यात ते पेपरवर उतरायला सुरुवात करा मी आज शंभर टक्के सांगतो हो की बऱ्याच वेळा असं होईल की तुम्ही जे काय म्हणताय ते तुम्हाला स्वतःलाच उतरवता येत नाही मग ज्या आयडिया आपल्या स्वतःच्याच क्लिअर नाहीत त्या आपण लोकांना कसं कन्व्हिन्स आणि लोकांना जोपर्यंत तुमच्या आयडिया होत नाही तोपर्यंत लोक तुमच्याबरोबर काम करणार नाही कारण लोक काम करताना तुम्ही त्याला पगार देताय किंवा काय देताय ह्याच्यावरती लोक कोणी काम करत नाही लोक काय बघतात मला फ्युचर काय आहे माझं करिअर ऑप्शन काय आहे आमचं एक मित्र होता किशोर आंबरे म्हणून तर तो उडानला होता आता तर त्याचं कांद्या आणि बटाट्याचं काम होतं मोठं आहे म्हणजे त्याला साधारण वीस बावीस लाखाचं पॅकेज होतं त्याने एक असाच गप्पा मारता मारता सांगितलं म्हटलं सर मला रिलायन्समधून ऑफर आली होती तीन वर्षापूर्वी रिलायन्स प्राईम एक त्यावेळेस त्यांचं चालू झालं होता आणि उडानचंही चालू झालं होतं तर रिलायन्स बेसिकली सगळ्यांच्यापेक्षा डबल पॅकेज देतं म्हणजे ते आजही कुणालाही जरी बोलावलं तरी त्याला सांगतं की आजचं पॅकेज ते दीडपट आम्ही पॅकेज देऊ कारण ते सगळ्यात जास्त पीपलवरती खर्च करतं आणि त्यांनी सांगितलं की म्हणलं मला त्यांनी पण बोलावलं होतं आणि त्यानंतर मी नाही स्वीकारलं त्यांची ऑफर आणि मी उडानला जॉईन झालो मग आज परत मी ते उडान त्यांनी रिझाईन केला आणि परत मी लाईन इंटरव्ह्यूला गेलो होतो तर मग प्राईमवाला त्यांना म्हणलं की तू तीन वर्षापूर्वी पण आला होता आणि आज पण आला तर म्हटला बघ तुला आमच्याकडेच यावं लागलं पण तो म्हणला की तीन वर्षापूर्वीची माझी किंमत आणि आजची माझी किंमत यात फरक आहे ते म्हटलं कसं काय म्हणलं प्राईम मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस नवीन होतं आज प्राईमचा बिझनेस साधारण आठ कोटी रुपयाचा आहे म्हणलं मी ज्यावेळेस ह्याच्यामध्ये उडानमध्ये गेलो तर मी उडानमध्ये तीनशे करोड रुपयाचा बिझनेस हँडल करत होतो ओनियन आणि पोटॅटोचा हो मग म्हटलं म्हणजे तुम्ही बघा माणसांना ला काय लागतं तर सॅलरी कदाचित जास्त देतं रिलायन्स पण हे एक सॅटिस्फॅक्शन लागतं की आपण काम काय करतोय आपण काम जसं चांगलं करतोय तर लोक तुमच्याकडे फार पैशाच्या अपेक्षाने येत नाहीत आम्ही तेच आमच्या लोकांच्या तेच आम्ही केलं की एक आपण सोशल इम्पॅक्ट डेव्हलप करतो एक आपण लोकांना चांगलं मॉडेल उभं करून देतोय आपल्याकडं लोकं बघतायत कशासाठी तर हे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काहीतरी इनोव्हेशन करत आहेत काहीतरी इनोव्हेश इनोव्हेटिव्ह मॉडेल आणत आहेत आणि ह्या बेसवर राहिलं म्हणजे आमचा दहा वर्षाचा काळ असेल मी तुम्हाला खरं सांगतो पहिले सात आठ वर्ष आम्हालाही पैसे मिळत नव्हते आमच्या लोकांनाही पैसे मिळत होते अक्षरशः ए झालेली मुलं शंभर शंभर रुपयावरती आम्ही रोज वाटून घेतो होतो ग्रामीण भागातील जी तरुण मुलं आहेत तेही आमच्याकडे येत होते पैसे मिळत नव्हते पण आम्ही काम करत होतो तर हे एकाच बेसवरती आमचे लोक टिकून राहिले की आपण काहीतरी भविष्यात नक्की उभं करू कारण त्यांना आपल्याकडून तसं अश्युरन्स लागतो तसं आपल्याकडून कमिटमेंट लागते तसं आपल्याकडे बघून लोकांना विश्वास वाटला की बिझनेसमॅन सगळ्यात जास्त मोठं काम काय करतो तर लोकांना विश्वास देण्याचं काम करतो तुम्ही बघा स्वप्न दाखवून लोकांना काम करताय आज मोठे झालेल्या बिझनेसमनकडे तर सगळेच जॉबला जातात तुम्हाला लोक कसे अट्रॅक्ट करत तर तुम्हाला एक व्हिजन तयार करावं लागतं एक स्वप्न तयार करावं लागतं एक इमॅजिनेशन तयार करावं लागतं जसं डायरेक्टरला पिक्चर करावं लागतो आणि ते लोकांच्यापर्यंत यावं लागतं म्हणून कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजेत त्यासाठी त्या पेपरवर उतरवल्या पाहिजेत त्यावरती आपण बऱ्याच लोकांच्याकडून चर्चा केल्या पाहिजेत जे जे आहेत आहेत एक्सपर्ट त्यांच्याकडून आणि मग आपल्याला त्याच्याकडून त्यांचं फॉलोअप घेऊन एक आपलं मॉडेल तयार करणं आणि ते लोकांच्या पर्यंत जाणं ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे कायम लक्षात आलं पाहिजे की आपण एखादी गोष्ट जरी चांगली काम करत असेल तरी आपण ज्या लोकांच्या बरोबर काम करतो ते काम आपल्याशिवाय झालं पाहिजे तरच तुम्ही बिझनेसमॅन किंवा इंटरप्रनर बनू शकता जर एखादी गोष्ट तुम्ही चांगली करू शकता पण ती गोष्ट जर दुसरा माणूस करू शकत नाही ना तर तुम्ही फार मोठे होणार नाही तुम्हाला मोठे हो व्हायला अशी कामं शोधावं लागतात आपण बऱ्याच वेळा मी बरेच बघतो की नवीन स्टार्टअप येतात किंवा नवीन बिझनेस एवढं कॉम्प्लिकेटेड मॉडेल उभे करतात की ते लक्षात येते की अरे हे तुला सोडून दुसरा कोणालाच करता यायचं नाही म्हणून कामं सिंपल पाहिजेत सिम्पल कामसुद्धा फार मोठं होतं आपल्याला कॉम्प्लिकेटेड कामं न करता छोट्या छोट्या टप्प्यात करणं आणि मग ते डेव्हलप करणं म्हणून छोटं काम सोपं काम आणि ते चांगल्या पद्धतीने करणं त्याच्यासाठी लोकं घेणं त्या लोकांना ते काम देणं आणि मग त्याच्या टप्पे टप्पे करत जाणं म्हणून सिंपल विचार करणं नाही मोठा विचार करायचा पण त्याचं टप्पे आपल्याला लागता आलं पाहिजे आणि सिंपल सिंपल करून जर तुम्ही एके काम चांगल्या पद्धतीने करत गेला तर नक्कीच लॉंग टर्ममध्ये सक्सेस मिळतो धन्यवाद Uh, कुणाला काही जरी प्रश्न असतील तर आपण दोन प्रश्न घेणार आहोत नमस्कार सर माझं नाव कराड साकाराम इन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री बीड मराठवाड्यातून आलो आहे सर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना भाजीपाल्याला योग्य भाव मिळ मे, भाव मिळत नाही ज आता मॉ शहरी भागामध्ये मॉलमध्ये बघितलं तर मिरची बघा आता पाव किलो मिरची शंभर दीडशे रुपये अशी आणि ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तीच तर दहा दहा रुपये किलो वीस रुपये किलो म्हणजे सर अशी पिकांची आ, सर कधी कशी लागवड कधी घ्यावावी व त्यामध्ये सर असे लागवड घेऊन त्यामध्ये साक्षरता आपल्याला जेणेकरून वाढवता येईल त्या पिकामध्ये सर असं काय करण्याचं गरजे शेतकऱ्यांना तुम्ही जे, जे प्रश्न विचारला त्याच्यातच उत्तर आहे की जी गोष्ट ग्रामीण भागात दहा रुपयाला आहे ती मॉल मध्ये दीडशे रुपयाला आहे म्हणजे त्याला किंमत कायम मिळते आपल्याला फक्त ती शोधायचे किंवा त्यासाठी प्रयत्न करायचे की कि ती किंमत कशी मिळेल आपण फक्त लागवडीपर्यंतच विचार करत राहिलो तर कुणीच नाही पैसे देणार कारण बिझनेसमन आहेत सगळेच सगळेच आपापला व्यवसाय करतात पैसे मिळवायसाठी करतात प्रत्येकजण प्रयत्न करतो की मला जास्तीत जास्त कसा शेअर मिळेल आणि मग आपली इन्व्हॉल्वमेंट त्यात नसेल तर आपल्याला नक्कीच पैसे नाही मिळणार मग आपल्याला प्रयत्न हे करावा लागतात की हे दीडशे रुपये जे शहरात मिळत आहेत ते दीडशेतलं जास्तीत जास्त शेअर आपल्याला घेण्यासाठी आपल्याला काय काय काम करावं लागेल आणि त्या पद्धतीने व्यवस्था उभी करावी लागेल आणि ती जर का मी बघितल्या तरुण मुलांनी केली तर नक्कीच शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील सर नमस्कार मी मीर तांबे इन जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय हो मंत्री सर माझा असा प्रश्न आहे की नवीन शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या उद्योजकांना आपण कसा म्हणजे काय सांगू इच्छिता किंवा त्यांना मार्गदर्शन कसे करू शकता आता उत्पादक कंपन्या ज्या तयार होत्या ते तुम्हाला थोडंसं सा बेसिकली सांगतो की साधारण एकसारखे प्रश्न असणारे किंवा एकसारख्या एक समस्या असणारे शेतकरी एकत्र येतात आणि आपल्या समस्याचे उत्तर शोधण्यासाठी काम करायला सुरुवात करतात आणि त्याला एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असावं हो, किंवा त्याला एक लिगलिटी असावं हो म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्याचा कायदा सरकारने केला त्याच्यामध्ये काय जी एक गोष्ट जी गोष्ट शेतकऱ्याला एक एकट्याला करता येत नाही तर ती समूहानी करणं आणि ते करण्यासाठी जे अधिकार आहेत किंवा जे कायदेशीर नियम आहेत तर त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी केली कोणतीही उत्पादक कंपनी आहे आप आपल्या भागातला जो प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी तर तो एक प्रश्न घेऊन काम चालू करावं मग कुणाला चांगले उत्पादनासाठी बियाणं मिळत नसेल तर बाबा चांगले बियाणे कसे मिळतील चांगले खतं खत नसतील चा तर चांगले खतं कशी मिळतील मग तुमच्याकडे शंभर दोनशे शेतकऱ्यांचा ग्रुप आहे तर एखाद्या चांगल्या कंपनीशी टाईप करून त्यांची खताची डिस्ट्रिब्युशनशिप घेतले किंवा बियाण्याची डिस्ट्रिब्युशनशिप घेतली किंवा ते मिळते सगळं चांगलं आणि मशनरीचा काय इशू आहे मशनरीसाठी घेतले किंवा नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहेत आता वेदर स्टेशन असेल किंवा आता तुम्ही पाहिलं आता ड्रोनची पॉलिसी गव्हर्नमेंटने ड्रॉ केली एखादं ड्रोन घेऊन आपल्याला लोकांना सर्व्हिस देता येईल का अशा प्रकारे छोटे छोटे जे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती उत्तर काढण्यासाठी किंवा त्याच्यावर सोल्युशन मिळण्यासाठी उत्पादक कंपन्यांनी सुरुवातीला छोटे छोटे काम करावं फक्त प्रश्न हा सगळ्यांना असला पाहिजे बऱ्याच वेळा आपण बघतो की कंपन्या काढतात आणि करतात एखादं व्हेकल घेतली फक्त आणि मग एकट्याचाच बिझनेस चालू झाला तर असं न करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं सोल्युशन काय आहे किंवा त्यांना काय गरज आहे अशा प्रकारचं एखादं मॉडेल उभं केलं आणि त्याच्यावर काम केलं तर ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं ज्याची टेक्नॉलॉजीची गरज आहे ती तर टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन करा जे इनपुटची किंवा फर्टिलायझरची रिक्वायरमेंट आहे ते करा कुठं कॅपॅसिटी बिल्डिंग आता आदिवासी भागातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी किंवा काही माहितीच नाही तर मग तिथे कपॅसिटी बिल्डिंगसाठी काम करावं एखादा ट्रेनिंग प्रोग्राम घ्यावा त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर टाईप करावं किंवा कुठं कुठं सगळं चांगलं बनत आहे पण विक्रीची व्यवस्था नाही मग त्यासाठी सप्लाय चेन उभी करता येईल का आपल्याला किंवा एखादं मार्केट उभे करता येईल का असे छोटे एक मॉडेल घेऊन त्याच्यावरती जरी काम केलं तरी तुम्हाला त्याच्यातून बरेचसे देशा मिळून जातील आणि आपल्याकडे आता बऱ्याच एपीओ आहेत ज्या अशा पद्धतीने काम करतायत कोटीपासून ते पाचशे कोटी हजार कोटीपर्यंत टर्न ओव्हर लोकांचे झालेले आहेत पण एक पाच वर्ष दहा वर्ष असा वेळ लागतो त्या बनायला पण एक छोटे काम घेऊन छोटं प्रश्न घेऊन त्याच्यावर सोल्युशन म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीने काम केलं तर चांगल्या पद्धतीने त्यांना बेनिफिट होईल धन्यवाद सर आपण खर तर या शेतकऱ्यांच्या मुलाला शेतकरी उद्योजक कसं व्हावं हो। याचा एक सुखकर मार्ग सांगितला मुलांची अपेक्षा असते की आम्हाला तुमच्या नेहमीच संपर्कात राहावं तर सरांचा संपर्कासाठी आम्ही त्यांचा नंबर त्यांची मेल आय डीसुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत देऊ त्यामुळे विद्यार्थी तुमच्याशी कायम कनेक्ट राहतील त्यांच्या नवी, नवीन नवीन विषयानुसार आत्ता आपले एक मित्र म्हटले जसं की उत्पादन कंपनी सुरू कशी करावी किंवा असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतील पण त्यांची उकल आपल्याला आता पुढील गेस्ट आल्यामुळे ते लगेच करता येणे शक्य नाही पण आपण नंतर तुमच्याशी थेट संबंध संपर्क करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू धन्यवाद सर